स्थानिक वीएमव्ही लगतच्या पाठ्यपुस्तक मंडळ परिसरातील वनक्षेत्रात बिबट्या गेल्या 15 दिवसांपासून तळठोकून बसला असून त्याने लोकवस्ती भागात शिरकाव केल्याने स्थानिक रहिवाशांना बिबट्यांचं वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे। या संदर्भात आमदार ससुलभाते संजय खोडके यांनी नुकतीच पाहणी करून बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची सूचना वनविभागाला केली होती, मात्र अजूनही बिबट्याला अटकाव करण्यात आला नसल्याने हा बिबट्या परिसरातच मुक्त संचार करीत असून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्या, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याने आमदार ससुलभाते खोडके यांनी आज डीएफओ मिश्रा यांच्याशी संवाद साधून बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक तैनात करून प्रभावी व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची सूचना केली। शहराच्या पूर्वेकडील सीमा भागातील एसआरपीएफ कॅम्प विद्यापीठ वनक्षेत्र तसेच एक्सप्रेस हायवे परिसरात बिबट्याने संचार केल्याचे अनेकदा दिसून आले, मात्र आता बिबट्याने चक्क अमरावती शहराच्या रहिवासी भागात शिरकाव केल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। व्हीएमव्ही लगतच्या पाठ्यपुस्तक मंडळ परिसरात लोकवस्तीचा भाग असून शाळा महाविद्यालय असल्याने या भागात नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येते, मात्र मागील 15 दिवसांपासून बिबट्या या भागात तळ ठोकून बसला असल्याने कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून बिबट्याला अटकाव करणं जरुरीचं झालंय। सदर भागात बिबट्याचा वावर असल्याचं निरीक्षण सुद्धा वनविभागानं नोंदविलं आहे, त्यामुळे वन्यजीव विरुद्ध मानवी संघर्ष अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करणं गरजेचं झालंय, त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक सज्ज ठेवा, सदर परिक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे, नागरिकांसाठी तुर्तास प्रतिबंधक क्षेत्र म्हणून सूचना फलक लावण्यात यावे, रेस्क्यू पथकानं कडी नजर ठेवून बिबट्याचा शोध घ्यावा, जागोजागी पिंजरे लावून बिबट्याला कैद करण्यासाठी सापळा रचावा, वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात यावी, रात्रीला हॅलोजन फिरविण्यात यावा, गरज भासल्यास ट्रँग्युलायझर गनचा वापर करून बिबट्याला गुंगी आणून जेरबंद करण्यात यावं, आपत्ती व्यवस्थापन पथकाचीही मदत घ्या, अशा विविध सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची सूचना आमदार ससुलभाते खोडके यांनी वनविभागाला केली आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र